अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील समस्या व सेवा अंतर्गत प्रश्न निवारण्याच्या संदर्भात जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचा संवाद मेळावा भगीरथी मंगल कार्यालय येथे घेण्यात आला। या मेळाव्यात ज्ञानदानाचे उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। अनेक मान्यवरांसह राष्ट्रवादी सेलचे सर्व शिक्षक वृंद या प्रसंगी उपस्थित होते। माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 13व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1999 स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनाचा आधारस्तंभ होय। या संकल्पनावरच दृढ विश्वास ठेवून शैक्षणिक विकासावर भर देणारा हा राष्ट्रीय पक्ष शैक्षणिक विकासातून देशाचा विकास या आधारभूत संकल्पनेवरच स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल। पुन्हा एकदा मी प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल तर्फे उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते। एकेकाळी चांगल्या तऱ्हेने कृतिशील असणाऱ्या शिक्षक संघटनांमध्ये अलीकडच्या काळात सामसूम दिसून येत आहे। याचा अर्थ शिक्षण क्षेत्रात सगळं काही आलवे आणि ठिकठाक चाललंय असा अजिबात नाही। नित्य नवीन आदेशांची भर घालून निव्वळ संभ्रमाची निर्मिती, शिक्षकांचं आत्मस्वर जाणारं स्वातंत्र्य आणि तत्सम अनेक नव्या प्रश्नांची चाल आणि भान शिक्षकांच्या ठाई निर्माण करण्यासाठी, या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जामनेर तालुका स्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा शिक्षक संवाद मेळावा। हॅलो, धन्यवाद मॅडम। राजमाता जिजाऊ महासाहेब इंदळी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजा श्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिसूर्य, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे वसंतरावजी नाईक साहेब ज्यांच्या हरितक्रांतीची प्रणेते म्हणून नावलौकिक आहे, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल जामनेर तालुका आयोजित शिक्षक संवाद मेळावा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा यासाठी उपस्थित असलेले जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे राजकीय गुरु आदरणीय रवींद्र भैसे पाटील, या जिल्ह्याचे तसेच जामनेर तालुक्याचे कणखर नेतृत्व गेल्या 30 वर्षापासून जामनेरकरांसाठी संघर्ष यात्री म्हणून ज्यांनी स्वतःचे जीवन अर्पण करून घेतले असे माझे प्रमुख आधारस्तंभ मार्गदर्शक संजयदादा गरुड मंचावर उपस्थित, सुरेश भाऊ धारीवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तालुकाध्यक्ष आदरणीय भगवान दादा, जामनेर नगरीचे माधव भाऊ चौहान चतरसिंगजी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख आदरणीय किशोरभाऊ पाटील, नाराभाऊ राजवल, प्रल्हादभाऊ गोडसे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे
मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय युडीदादा पाटील, युडीदादा पाटील आज मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। त्याचं शैक्षणिक संघटनांमध्ये मला ज्यांनी लॉन्च केलं आणि गजानन गवारे हे नाव ज्यांनी शिक्षकांपुढे आणण्याचा मुलाचा वाटा ज्यांचा आहे असे आजचे प्रमुख वक्ते माझे गुरुवर्य शैक्षणिक गुरु संघटनात्मक गुरु शुद्धोदनजी सोरणे सर मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे मान्यवर आज ज्यांचा पुरस्कार होत आहे असे सर्व जीवन गौरव पुरस्कारार्थी आदर्शी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित मुख्याध्यापक बंधूनो आणि माझा सहकारी शिक्षक बंधू पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांनो शिक्षक संवाद कशासाठी गेल्या 4 वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक नोकरांची पदवीची निवडणूक झाली त्यामध्ये आपण सर्वांनी माझा परिचयही नसताना कदाचित 10% आपण मला ओळखत होते या पीएमकडे सहकारीच आहे परंतु परिचय नसताना एक चांगलं पॅनल आदरणीय विहू दादाच्या रूपानं तयार झालं त्यामध्ये शुद्धोदनजी सोरणे सर असतील आदरणीय विरू सर असतील सर्वच मान्यवर जे के दादा पाटील असतील बोर्डे दादा असतील सी सी वाडी साहेब असतील या सर्वांनी माझ्यासारखे एक छोट्याशा आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याला एक कुठतरी संधी दिली आजपर्यंतच्या इतिहासात माध्यमिक शिक्षकांच्या पदपिढीमध्ये आश्रम शाळा शिक्षकांना सभासद करण्यासाठी सुद्धा खूप त्रास होत होता कारण आमचे जे वेतन आहे ते वेळेवर होत नसल्यामुळे अध्यक्ष सांगायचे वेळेवर तुमची वर्गणी वगैरे येत नाही यावं अशा विपरीत कालावधी असतानाच मान्यवरांनी मला संधी दिली आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला सेवा करण्याची संधी दिली त्यामुळेच मी आज त्या ठिकाणी उभा आहे ज्या वेळेस निवडून आला त्यावेळेस ठरवलं की जोपर्यंत हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपल्या शिक्षक बांधवांसाठीच जगायचं कारण कुठला या परंपरेचे नसताना जर तुम्ही मला स्वीकारले तर माझा जीवनाचा प्रत्येक क्षण ही माझ्या शिक्षक बांधवांसाठी आणि संघटनात्मक आपले जे काही न्याय ऐकले असतील त्याच्यासाठी सदैव मी तत्पर आहे शिक्षक संवाद साधत असताना हेच आहे या शासनाने याच्या आधीच्या काळामध्ये कधी नव्हे एवढे नसतील एवढे या दळभद्री शासनाने त्या कार्यकाळात काढले आणि मला सांगताना तो मला खेद वाटतो की शासन व्यवस्था आहे का शोषण व्यवस्था आहे यामध्ये निघणारा प्रत्येक जिया ह्या आमच्या शिक्षक बांधवांना अन्याय करणारा ठरलेला आहे मग त्यामध्ये सेवांतर्गत कुठलाही प्रश्न असो शिक्षिका शिक्षकामध्ये भेदाभेद करायचा भांडण लावायची आणि कुठेतरी शिक्षणाच्या संघटनेची काही ताकद आहे ते कुठेतरी लूप करण्याचं काम हे शासन करते परंतु या ठिकाणी या जाहीर स्टेजवरून आवाहन करतो की आमचा शिक्षक बांधव हा तुम्हाला सत्यावर बसवू शकतो तर आमच्यामध्ये ती धमक सुद्धा आहे तुम्हाला सत्यावर खाली घेण्याची कारण शिक्षक प्राणी शिक्षक बंधू हा कुठल्याही विपरीत परिस्थिती कार्य करत असतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आज आपला शिक्षक हा ताण्या वस्तीवर कार्य करत असतो डोंगराळ भागामध्ये कार्य करत असतो काही मंडळी तर अक्षरशः ज्या ठिकाणी आज आपण वाकुत बघितलं जिल्हा परिषदची मंडळी नदीतून प्रवास करून ज्ञानदानाचं कार्य करत असतात मग कुठंतरी आमचा शिक्षक हा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना त्याच्या बाबतीत तुम्ही एवढ्या भावना शून्य कशा होऊ शकतात प्रत्येक जिल्हा अन्यायकारक कसं काय काढू शकतात मला नाही वाटत की तुमच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवांनी असं काय कोणता निर्माण केली की त्यांच्या वेळोवेळी तुम्ही अन्याय अत्याचारच करत आलो आणि अन्याय अत्याचार सहन करत असताना कुठेतरी संघटना ज्यावेळेस उपोषण करता येत आहे त्यावेळेस जे आमचे संघटक जे शिक्षक होते त्यांना लाठीचार्ज केला आदरणीय शिक्षण मंत्री तावडे साहेब हे शिक्षकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात मला वाटतं जरूर टाकावं परंतु असा गुन्हाचा त्यांनी सांगावं की आमच्या शिक्षकांनी काय गुन्हा केला आमचा शिक्षक हा ज्ञानदानाचं कार्य करत असताना पवित्र पिढी घडवत असताना त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार भावना दाखवा आमचा डिसिप्लिन जाळ्याचा मृत पावला साहेब तर शासन म्हणतात 10 वर्षाच्या आज जर मृत पावला तर त्याला 10 लाख रुपये मी आणतात चालू करतात म्हणजे 10 वर्षाच्या जर नंतर जर मृत पावला तर मग त्या बिचारा परिवारांना काय करायचं हे ज्याप्रमाणे आता आपण बघतो पूरग्रस्तांसाठी 2 दिवस तो जर प्राण्यांचा शेतात गेला म्हणजे त्यांना मदत मिळण्यासाठी 2 दिवस प्राण्यामध्ये राहायचं तसं आमच्या शिक्षक बांधवांनी 10 वर्षाच्या आज जर मी मृत पावला तर त्या परिवार उघड्यावर जातो त्यांना जुनी पेन्शन योजना तुम्ही का लागू करत नाही आज आमच्या
यासाठी आम्ही सर्व विषय असतील तीव्र आंदोलन उभं करणार आहे आणि या शासनवादींची आम्ही जागा राखून देणार आहे. ना संघर्ष ना तकलीफ है क्या मजा है फिर जीने में, तूफान भी थम जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, जब लक्ष्य रहेगा सीने में. असं राष्ट्रवादी पुन्हा हे एकच लक्ष घेऊन चालणारे माननीय दादासाहेब संजयजी गुरु यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर या सभागृहाला संबोधित करावं. माननीय संजय दादाजी गुरु समस्या निर्माण केल्या.
समस्या राज्यकर्त्यांचं काम, राज्य कारभार करणाऱ्यांचं काम हे समस्या निवारण करण्याचं असतं. पण हे सरकार चुकून अपघाती 2015 14 आपल्या सत्तेत आलं आणि सगळ्या क्षेत्रांची बुंबाबुंब अहो आम्ही परवा रात्री सांगली कोल्हापूर कागल तिकडे गेलो पूर्णस्तांचं साहित्य घेऊन तर अखेरच्या 2 रात्र आम्हाला झोप नाही. अरे त्याच्या सुद्धा अटी 2 दिवस ज्यांचं घर पाण्यात आहे आणि जे पाण्यात आहे 2 दिवस त्यांना मदत म्हणजे कुठे निकष कसे काढायचे आणि कसे त्यांना अटी शर्तीमध्ये काढायचे याचा अभ्यास फक्त या सरकारनेच केलेला आहे. वास्तविकता संकटात सापडलेल्यांना प्रत्येकाला मदत झाली पाहिजे हा मानवता धर्म आहे. पण त्या ठिकाणच्या लोकांच्या जर प्रतिक्रिया आपण घेतल्या सैफवाल साहेब सारस्वत साहेब आपण ज्येष्ठ पत्रकार आहात कुणी नातेवाईक असेल तर फोन करून बघा इतके हाल त्या लोकांचे असताना शासन घरोघरी 5,000 रुपये देताना विचारतोय की तुम्ही किती दिवस बाहेर होते या आता अडाणी लोकांना काय निकष अटी शर्ती काय माहिती ते सरळ नंतर होतो आम्ही एक दिवस पाण्यात अहो असे कुटुंब आम्ही पाहिले की जे लहान बाळांना घेऊन 5-5 दिवस गच्चीवर उघड्यावर 5-5 दिवस गच्चीवर मुक्काम आणि हे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी 50,000 लोकांचे अन्न झालं अन्नाचे पाकिट ते चांगल्या पद्धतीचं आम्ही घेऊन करून आलो तिथून एकदम चांगल्या पद्धतीचं वारणा तूप लावलेली पोळी चांगली भाजी अशा प्रकारचं वाटप तर ते लोक सांगायचे जेव्हा दादा ते आम्हाला पाकिट दिसत होते भाऊ तर आमच्यातला एक माणूस रस्त्यावर कमरेबरोबर पाणी पुढे काठी चेकत चेकत जायचा म्हणजे अर्धा घ्यायचं पाणी किती बोले आणि ते पाणी आमच्यापर्यंत आणायचं. कालपर्यंत सुद्धा आम्ही जी जी शेती पाहिली त्या शेतीमध्ये कमरेबरोबर पाणी हा सुद्धा आहे. अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही आधी जर्ती टाकता अरे तुम्हाला हृदय आहे की नाही विना काळाचं सरकार आहे विना हृदयाचं सरकार आहे. शिक्षण क्षेत्र असेल काय आपत्ती मी सर इथं निसर्गाचा निसर्गाचा कोप आहे नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी तो तो धावून गेला कोणी जात पाहिजे नाही कोणी पक्ष पाहिला नाही आज त्यांच्यावर उद्या आपल्यावर वेळ येऊ शकते या भावनेतून सर्वजणांचे सरसावले आणि मदतीचा हो फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शेतकरी तर त्या भागाकडून दोष झाला 3 ते 4 वर्ष जे पीक त्यांचं आता महिन्यांनी कारखान्याचा बॉयलर भेटील आणि 2 महिन्यांनी ऊस तोडी सुरू होईल असे ऊसाचे मळेच्या मळे आडवे उंगेले पाचट उंगेलं त्याचं जास्त पाण्यामुळे सडून गेले पिवळे पडलेले आम्ही फोटो काढून आणलेले हे शेतकरी तो उद्ध्वस्त झाले. अनेक समस्या आहेत सरकार फक्त 5-5 हजार रुपये बाकी पुढचं बोलायला काही तयार नाही. 2005 मध्ये तिथल्या लोकांनी कहाणी सांगितली 2005 मध्ये सुद्धा याच्यापेक्षा भयानक पूर होता परंतु आरामपट्टी धरणावर गेले आणि तिथे कर्नाटक सरकारला दम दिला धरणाचं पाणी सोडता का सुरू लावू आणि वेळेवर जर सोडलं गेलं असतं तर ही परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झाली नसती असं त्या लोकांचं म्हणणं आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे हे दुर्दैव प्रसंग ओढवायला कारणीभूत ठरलं आणि या सरकारने कोणत्याही क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात समाधानकारक काम नाही. अहो 5 वर्षाचा कार्यकाळ आठव शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील नावी सुद्धा आता परवानाच उतरलो कोणतं क्षेत्र राहिलं की एक समाज किंवा एक घटक या समाजातला असा दाखवा की या 5 वर्षातून रस्त्यावर उतरला नाही आणि आंदोलन झालं नाही. व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील अंगणवाडीच्या मदतीत असतील सेविका असतील सर्व लोक तरी रोखलेल्या माणसाला उठवता येतं पण
झोपेचं सोंग घेतलेल्या चालू ठेवता येत नाही आणि झोपेचं सोंग हे सरकार प्रत्येक वेळेस घेतोय हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आमच्या युतीदारांनी आव्हान केलं बॅलेट पेपरवर मतदान, ते फॉर्म भरणे सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने मागवलेले कितीतरी टक्के प्रमाणाच्या कितीतरी टक्के प्रमाणात ते फॉर्म जर तुम्ही सर्व पक्षांनी भरून आणले तर आम्ही त्याचा विचार करू की त्या पद्धतीने आपण मदत करा. शिक्षकांच्या समस्या असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील, संस्था जागांच्या समस्या असतील, कुठल्याही माल सॅलरी ग्रँड नाही, रेंट मार्जिनचे नाही आणि परवानगी देताना बाकी शक्तीच्या घालून देतात, त्याला भौगोलिक गुणवत्ता बाहेरच्या याला वेगळी गुणवत्ता, वेगळी शिक्षकांच्या कामगिरीला वेगळी गुणवत्ता नाही तिथे निकष, जेणेकरून सगळ्यांचे सगळे जण कसे अडचणीत येतील आणि सगळे जण कसे आपल्या पक्षात येतील. या सरकारची एकच कृती थोडं थोडं शिक्षकांच्या संघटनांमध्ये खूप पक्षाच्या नेत्यांमध्ये खूप इतके वाईट नजर आहे भाऊंचे. मला काय सांगावं की ते बघितलं असल्याने तुम्ही एका मात्र पडते ज्याच्यावर नजर पडली ते वेगळे झाले म्हणून समजा इतकी नजर घडावी या सरकारची, सरकारच्या राज्यकर्त्यांची. अनेक अनुभव आहेत ते मुख्यमंत्री तोंडाने म्हणतात, पहिले मुलं आम्ही माटीवर घेतो आणि मग त्यांचे बाप त्यांचे मुख्य घ्यायला आमच्याकडे येतात, आशीर्वाद द्यायला येतात. खरं काय कुठं आहे म्हणजे ते त्यांच्या तोंडाने कबूल करतो काय बाप करतो काय करतो. अरे इतका पक्ष तुमचा मोठा आहे, हे काँग्रेस राज्य होती तर भंगार कशासाठी घेताय तुम्ही? हे भंगारमध्ये काढलेले काँग्रेसने सर, हे नेते सगळे भंगारमध्ये काढलेले आणि हे भंगार येऊन लोकांकडून तुम्ही ते कलई वाढायचे, भांडणं कसे मारायचे, कलई करायचे, पुन्हा भांडण आम्ही दिसायचं तसा प्रकार इथे चालवलेला आहे. कृपा करून राज्यकर्त्यांनी हा प्रकार थांबवा आणि समाजातील जे रंगलेले गांधलेले घटक आहेत, त्या संघटना आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका करावी. न्याय देताना कुठली अटी शर्त, कुठली कडक अंमलबजावणी आणि कुठले नियम हे त्यांनी टाळावे. काँग्रेस असं म्हणतात देणाराची ताकद पाहिल्या जाते, नियम पाहिल्या जाते. या सरकारची ताकद तर नाहीच आहे पण यांच्या करणीतून यांची नियत आपल्याला दिसते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक अतिशय महाराष्ट्रावर बाहेर प्रसंग निर्माण झाला, सांगली सातारा कोल्हापूर असेल पुणे असेल नाशिक असेल या भागात आपल्या तालुक्याने फार मोठी मदत, जवळजवळ 8 लाख रुपयाची सामग्री आणि 10 लाख रुपयाचा डिमांड्राफ्ट बहूर शेंदुर्ली जामनेर निगरी फतेपूर या भागातून दिला. तो आम्ही परवा आमचे आदरणीय नेते जयंत पाटील साहेबांच्या हस्ते सुपूर्त करून आलो आणि त्यांचा कारभार आम्ही पाहिला. हे असे 10 गोडाऊन एका गोडाऊनमध्ये बसते, अशा 4-5 गोडाऊनमध्ये 1000 कामगार काम करतात. छाटणीचं की रोड हा चाळी असेल चाळी वेगळ्या बाजूला, शर्ट असेल शर्ट वेगळ्या बाजूला, धान्य सुद्धा तिखट मिठापासून डाळी साळीपासून चहाची पावडर असेल गुळाच्या दही असतील साखर असेल सर्व प्रकारची मदत, चपला रोड्यांपासून इतकी मदत त्या ठिकाणी आली आणि जयंत पाटीलचं सगळं सॉर्टिंग करून 30,000 कुटुंब उद्ध्वस्त झालेले. त्या 30,000 कुटुंबांमध्ये ते 2-3 दिवसात वाटण्याचं प्रयोजन त्यांचं आहे. परमेश्वराने अशी कोणावर जाणून आजच्या दुष्काळ त्यांना दिलासा देण्याचं काम, त्यांचं धैर्य मनोधैर्य वाढवण्याचं काम महाराष्ट्राच्या तमाम जनतेने करावं. शिक्षक हा फार संवेदनशील प्राणी आणि तुमच्या संवेदना मला वाटते 5 वर्षाचे ताजे झालेले दिसत नाही. जे आक्रमकपणे तुम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलनं करायला पाहिजे, वेळोवेळी तुम्हाला अडचणीत आलेलं होतं. EVM बद्दल आमचे भगवान पाटलांनी शंका घेतली, आमची शंका असते पण भगवान पाटील यांच्या फक्त ते मशीन तयार करून देतात, चीप कुठे बसवता यांना दाखवतो आणि यांनाही ते काही आपल्यात नाही यांचा ते काही होत नाही. परंतु चीप जिथे येते बसवून तेच मूळ ठिकाण आहे आणि तेच आता यावेळेस राज ठाकरे साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्यांनी जे ठरवलेले आहे 29 तारखेला मला वाटतं आपला मोर्चा
त्या निमित्ताने सर्वपक्षीय भाजप आणि शिवसेना ज्या सामील होऊ शकत नाही त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यांना लोकशाही मानवू नाही आहे. लोकशाहीचा अर्थ काय? जिथे बहुमत आणि जर लोकांचा आग्रह आहे बॅलेट पेपरवर घ्या तर मग काय येतील? काय हिंमत दाखवत नाही? का नाम आता मला दाखवतात त्या ठिकाणी? अरे हिंमत आहे ना, तुमचे चांगले कामं आहेत ना, घ्या ना मग बॅलेट पेपरवर निवडून बघा आणि जरा दाखवत द्या जनतेला की आमचे कामं किती चांगले आहेत. तेव्हा म्हणून आम्ही सुद्धा की खरंच तुमचे कामं चांगले बोलता काही करता काही वागता काही या राज्यकर्त्यांना येणाऱ्या काळात तुम्ही धडा शिकवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमचा आजचा कार्यक्रम तुम्ही आले जे आले ते बाहेर जे नाही आले ते दुर्दैवी. का आले नाही त्याची कारणे आम्हाला माहिती आहे. कुठून कुठून फोन त्यांना गेले की शेतात जिल्ह्यावर ज्यांच्या शाळांवर फार मोठं रडबड होतं या कार्यक्रमाला येऊ नका, पण तरी बरेचसे बंधू भगिनी या ठिकाणी आले ते गडबाद करत आहे असं मला वाटलं. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्यांवर वाजवा म्हणतो. आपल्या सर्व आडी अडचणींवर आपण मात करण्याची परमेश्वराने आपल्याला इच्छा शक्ती द्यावी, संघर्ष करण्याची ताकद द्यावी. भावी संघर्ष आम्हाला नारा आहे, भावी इतिहास आम्हाला आहे. तुमच्या एका पिढीच्या नोकरीने तुम्ही संपणार नाही आहे, थांबणार नाही आहे. तुमच्या मागे अनुकंप आहे, तुमचे मुलंबाळ आहे, हे परत सुरू झालं पाहिजे. ज्या काँग्रेसच्या काळाची धोरणं होती, जो न्याय कोणा दिला जात होता, संघटनांचं आंदोलन झालं, उपोषण झालं, तात्काळ ते सोडण्याची ताकद मग जिल्हा परिषदेचे भैयासाहेब अध्यक्ष होते त्यावेळेस, तर राज्यकर्त्यांच्या लेवलचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उकल सुद्धा त्या काळात राज्यकर्ते करत होते. आणि त्या समस्यांचा सन्मान करून तुमची सोडवणूक करून तुम्हाला सुकर मार्ग निर्माण करण्याचं काम त्या काळातले राज्यकर्ते करत होते याचं स्मरण आपण ठेवा एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. भारतीय स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या मातोश्री जिजाबाई, त्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाची गंगा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणली ती क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, ज्ञानाचे सिंबल यांनी जगाला जगाने ज्याचं प्रकांड प्रभुत्व मान्य केलेलं आहे याचे भारतीय घटनेचे शिल्पकार पूज्य गोविंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याचा आज पुण्यतिथी आहे असे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करून या राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शिक्षक संवाद मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिक्षक वर्षिक यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्ञानाची पताका आपल्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बसवलेली असेल. आपल्या तालुक्याचे आदरणीय संजयदादा गरुड कार्यक्रमाचे ते प्रमुख उद्घाटक, त्याप्रमाणे या सभा मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक, त्याप्रमाणे या जामनेर तालुक्याला शिक्षक पंढरीचा ज्ञानदानी म्हणून दिला असे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सचिव आदरणीय सुरेशभाऊ धारीवाल, या संस्थेचे सचिव प्रतिभाऊ लोढा, त्याप्रमाणे दुसरे जे संचालक आहे चव्हाण माधव चव्हाण मान्यवर या विचार मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व शिक्षक होतो भगिनी आणि या कार्यक्रमासाठी ज्याची खास प्रमुख वक्ते म्हणून निवड झालेली आहे ते या जळगाव जिल्हा या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था संघटना आहेत या संघटनेचा एक समन्वय तयार झालेला आहे. एक समन्वय एक सगळ्या संघटनेकडे येऊ या समन्वय समितीचे अध्यक्ष ज्यांनी
ज्या वेळेला हे निधनानुदान तत्व नवीनच आलं होतं आणि त्यावेळेला जे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते आणि या सर्व विना अनुदानित तत्वामध्ये ज्या ज्या शाळा आल्या होत्या त्या सर्व शाळांचा एक समूह तयार करून त्यांना अनुदानात आणण्याचं काम त्यावेळेला ज्यांनी केलं ते आमचे मार्गदर्शक कोऑर्डिनेशन कमिटीचे कोर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय युवदादा पाटील, त्याप्रमाणे मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष ज्यांनी या शैक्षणिक संघटनेच्या मार्फत या संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले असे माझे गुरु, मी ज्यांना गुरु मानतो माझी मी त्यांना मार्गदर्शक मानतो या संघटनेमध्ये असे आमचे आदरणीय युवदादा पाटील, त्याप्रमाणे मी कोऑर्डिनेशन कमिटी कोर कमिटीचा उल्लेख केलेला आहे. त्या कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्याचे आमचे युवदादा आणि सचिव आहेत यजी इंग्रज सर या माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देखील आहेत महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे. त्यांनी सुद्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संघटनाच्या माध्यमातून मेळावे घेऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून दिल्या आहेत असे माझे सहकारी माझे मित्र यजी इंग्रज सर आणि उपस्थितांना सर्वांना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोबोधाला मी या वेळेस सुरुवात करतो. आजचा हा जो मेळावा आहे या मेळाव्याच्या अगोदर याचं नियोजन काय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सेवाप्रमुख प्रश्न त्यावर चर्चा आणि त्याच्या चर्चा करून त्याच्यावर विनिमय करणे त्याच्यावर तोडगा काढणे आणि त्याची पूर्व दिशा ठरवणे या संदर्भात हा मेळावा आयोजित केलेला आहे. तत्पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैयाजी आणि सज्जय दादा यांना एक थोडस पार्श्वभूमी सांगू इच्छितो की 2004-05 मध्ये आम्ही जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची आमची जी पटपिढी आहे त्या पटपिढीच्या माध्यमातून एकत्र आलो आणि आम्हाला एकत्रित आणण्यामध्ये सुरेश विठ्ठल मारवाडी हिरंग कासोदा याचा फार मोठा योगदान होतं आणि त्यावेळेला आम्ही एकत्र आलो आणि त्या एकत्रामध्ये एकत्रीकरणामध्ये त्याचे साक्षीदार अजूनही युवदादा आहेत युवी दादा इथं बसले आहेत निगड सर इथं बसले आहेत जर का 10-12 संघटना आम्ही एकत्र आलो आणि रेकॉर्ड ब्रेक मतदानाने आम्ही विजयी झालो. त्याच वेळेला शिक्षक आमदारांचं सुद्धा इलेक्शन झालं म्हणजे लागू झालं आणि त्या आमच्या एकत्रीकरणातून ते शिक्षक आमदारांचं इलेक्शन सुद्धा लढलो आणि आम्ही चांगल्या म्हणजे मताधिक्याने विजयी झालो आणि दिलीप सोमणे हे त्यावेळेचे शिक्षक आमदार झाले. म्हणजे अशा पद्धतीने या समन्वयातून एकत्र येण्यातून या जिल्ह्यामध्ये विजयी पताका आपण कशी फडकवू शकतो आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही त्यावेळेला दाखवलं. परंतु त्यावेळेला जी आजची परिस्थिती आहे ती त्यावेळेला नव्हती. आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ईव्हीएम. या ईव्हीएमच्या माध्यमातून जर त्यावेळेला महिला सत्र मला वाटतं की आम्ही काही शक्य झालो नसतो परंतु ते ईव्हीएम आमच्यामध्ये नाही आणि ते येणारही नाही आमच्याकडे कारण की आम्ही संघटित आहोत. आता मी या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर येतो. या जिल्ह्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. यामध्ये अनुदान योजना आहे विनाअनुदानित शाळा विनाअनुदानित तुकड्यांचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे बदल्या म्हणजे प्रमोशन बढती याचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे असंख्य प्रश्न या आपल्याला नोकरी करत असताना आमच्या शिक्षण कुटुंबकेंद्रीला येतात. तरी सुद्धा आपण या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कधी एकत्र आलेलो आहोत. कधीतरी असा मेळावा येतो आणि त्या मेळाव्यातून आपण असे समस्या सोडवतो आणि मला असं वाटतं की आजच्या या वेळेचं आयोजन त्याच पद्धतीने गजानन गवारे यांनी केलेलं आहे.
शिक्षक सेवे केलेले आहे. मी सुरुवातीला त्याचा आभारी मानतो आणि त्याचा शुभेच्छा. मित्र, या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटना आहेत, परंतु मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती यांचा जो जिव्हाळ्याचा महत्वाचा जो विषय आहे तो आरक्षण, या विषयावर फक्त बहुजन शिक्षक शिक्षकांचा कर्मचारी संसद या माध्यमातून आम्ही सतत 30 वर्षापासून लढा देतो. मग हा प्रश्न सुटलेला आहे का? आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे का? आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जरी हा प्रश्न काही अंश सुटलेला असला तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. अनुसूचित जाती जमाती या जागेवर खुल्या मागासवर्गीयांना आपल्या खुल्या प्रवर्गाला मान्यता देणे आणि त्यांना मान्यता देऊन आरक्षण संपवणे असा प्रकार सर्रास चालत आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांच्या जागेवर झालेली ही जी घुसखोरी आहे ती काही आजच झालेली आहे. गेल्या 30 वर्षापासून अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षित जागेवर खुल्या वर्गाला मान्यता रद्द करून त्या ठिकाणी आरक्षण हे कशा पद्धतीने सोडवलं जातं हे आम्ही बऱ्याच वेळेला दाखवून दिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, संचालक यांना वेळोवेळी पत्र केलेलं आहे, परंतु मात्र त्यांनी या संदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही किंवा कोणत्याही शिक्षणाधिकाऱ्याला धुळे जिल्हा वगळतात कोणते म्हणजे त्यांना शासन झालेलं नाही. म्हणजे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या जमातीच्या आरक्षित जागेवर बिनतिकट खुल्या प्रवर्गाला मान्यता देणे संघटनेने त्या संदर्भामध्ये पुराव्यानिशी निवेदन दिलेलं आहे, सगळे पुरावे दिलेले आहेत, परंतु मात्र अद्याप त्याच्यावर कारवाई झालेली नाही. आता जळगाव जिल्ह्यामध्ये पाहूया. जळगाव जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या ज्या जागा आहेत त्या जागांवर खुल्या प्रवर्गाला मान्यता दिलेल्या आहेत आणि असं काम आतापर्यंत जेवढी मी शिक्षण अधिकारी झाले त्यांनी केलेलं आहे. आता आपल्याकडे दिनदास माझे नावाचे शिक्षण अधिकारी होते, त्याचा कारभार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांनी आरक्षणाच्या जागेवर म्हणजे एससी एसटी ओबी एनटी वगैरे या जागेवर खुल्या वर्गाला मान्यता दिलेली आहे आणि ते पुराव्यानिशी मी शिक्षण आयुक्त यांच्याकडे त्या दिलेलं आहे. त्याच्याबरोबर 2 मिटिंग झाली तरी सुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही. असाच प्रकार मागे धुळे जिल्ह्यामध्ये झाला. धुळे जिल्ह्याचे त्यावेळेचे जे शिक्षणाधिकारी होते भगवान सूर्यवंशी, त्यानंतर ते उपसचिव झाले, त्यांनी सुद्धा असाच प्रकार केला. पैसे देऊन मान्यता देणे असा प्रकार सुरू केला आणि त्यावेळेला आमचे धुळे जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी आणि जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी असे 2 जण आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, तो गुन्हा दाखल केला. संबंधित माशा रिटायर होऊन फॉरेनमध्ये चालले गेलेले होते, त्यांना पैसे भरपूर असल्यामुळे त्यांनी खूप धावपळ केली मंत्रालयामध्ये जाऊन, त्यामुळे त्यांचं काही होत नव्हतं. शेवटी कोर्टामध्ये गेल्यामुळे त्यांना अटक झाली, त्यामुळे 4 शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झाली. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये एक संस्थाचालक आहे गुप्पीचे, त्यांनाही अटक झाली. अशा पद्धतीने फक्त धुळे जिल्ह्यामध्येच अशी कारवाई झालेली आढळते, इतर जिल्ह्यामध्ये मात्र असा प्रकार काही झालेला दिसत नाही. आता या ठिकाणी मे 2012 नंतर बंदी असताना संबंधित
शिक्षणाधिकारी मेघा पाटील यांनी मान्यता दिलेली आहे. जवळजवळ त्यांनी 500 ते 700 मान्यता दिलेली आहे. फार मोठा आर्थिक व्यवहार ते केलेला आहे आणि याचे सगळे पुरावे आम्ही शिक्षण आयुक्त यांना सुद्धा दिलेले आहे, परंतु संबंधित तंत्रावर काही कारवाई झालेली नाही. आता हा प्रश्न झाला शिक्षक शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा. संस्थेमध्ये सुद्धा काही वेळेला वाद असतात आणि त्याचे परिणाम त्या संबंधित अशाच प्रकारे या विकास मार्गाने चुकीच्या मार्गाला दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ मला जर परवानगी असेल सुरेश भाऊजी बोलतो या ठिकाणी जामीन आणि ती मान्यता रद्द करायला लागलो. बरोबर सांगा या ठिकाणी आता संघटनेच्या मोठमोठे पदाधिकारी बसले आहेत. जर संस्थेमध्ये वाद असेल तर त्या संस्थेतल्या ज्येष्ठ जो असतो शिक्षक त्याला त्या ठिकाणी सह्याचे अधिकार किंवा प्रदान केले जातात, परंतु या ठिकाणी उलट घडलेलं आहे. फतेपूरचा मुख्याध्यापक येतो, फतेपूरचा उपशिक्षक येतो आणि तो येतो मुख्याध्यापक होतो पर्यवेक्षक होतो आणि त्याला शिक्षणाधिकारी मान्यता देतो. एवढी दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे, मात्र त्याचं काहीच बिघडलेलं नाही. हा मला गंभीर प्रश्न आहे. आता या ठिकाणी मला 2 मिनिटातच बोलण्याचं म्हणजे सूचना आली आहे. मला भरपूर या ठिकाणी बोलायचं होतं, परंतु या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न उचललेला आहे. आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे अल्प भाषिक. तो अल्प भाषिकचा प्रश्न मंत्रालय येऊपर्यंत 2 माझ्या सुनावण्या झालेल्या आहेत. तो प्रश्न लगेच आम्ही विचारणारच आहोत, ती कारवाई होणारच आहे. या शिक्षक संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहाध्यायी आणि माझे मित्र आदरणीय रवींद्र विद्या पाटील या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजय भाऊ गरुड हॉस्पिटल उपस्थित सुरेश धारीवाल युदादा जुडी पाटील सर गव्हारे सर सुप्रधन सोनवणे सर व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर कार्यस्थळी आणि शिक्षक बंधूवरील. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम मला ठाऊक होता, पण आयच्या वेळी युवकांच्या फोनाला म्हणे सर असा असा कार्यक्रम आहे तुम्ही या. मी माझे इतर कार्यक्रम थोडेसे पोस्टपोन केले आणि तिथे आलो. या संवाद मेळाव्याच्या दृष्टीनं एक गोष्ट मी सुरुवातीला आधी मुद्दाम सुद्धा आकर्षणात आणून देऊ इच्छितो. मी 54 दिवसाच्या संपाचा उल्लेख इथे मला वाटतं निरूर पाटलांनी केले आहे. 54 दिवसाच्या संपाच्या नंतर 77 कायदा मिळाला आणि 81 पण दादा हे एव्हिडेन्स केव्हा मिळणार आहे जेव्हा शरद पवारांनी अत्यंत शिक्षण क्षेत्रातील महत्वाची भूमिका वाढवली होती तेव्हा. त्याचं कारण असं मित्र विनाअनुदानाच्या काळामध्ये आजपर्यंत अनेक शिक्षक भरडले गेले, अनेकांनी आत्महत्या केल्या, जीवनात संघर्ष केला, 20-20 वर्ष सर्व्हिस करून सुद्धा पगार मिळत नसेल. तर या शासनाला जागेवर आणण्यासाठी सातत्याने संघर्ष करणं याच्याशिवाय आपल्याला पर्याय मिळाला. नुकतं जे पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये प्रामुख्यानं अनुसूचित कर रद्द करण्याचा जो विषय त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे याचा अर्थ असा आहे की सरकारने धोरणं आखावीत अंमल
जनतेतल्या इतर घटकांसाठी शिक्षकांचे पगार आपण प्रशासकीय लोक ठरवतो. म्हणजे एखादा मोठा प्रशासक शिक्षण क्षेत्रातला सचिव झाला किंवा काही झाला आणि त्याला जर वाटलं की शिक्षकांना मला काही द्यायची इच्छा नाही देऊही मी तर तुम्हाला ते मिळणार. म्हणजे सरकारी धोरणांच्या अंमलबजावणी पासून परावृत्त होऊन प्रशासकीय दहशतवाद निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि तो तुमच्या आपल्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. त्या दृष्टीनं आपलं आपण सारे मिळून सगळ्या प्रकारच्या संघटना मिळून ज्या पुरोगामी विचाराचे समर्थक आहे अशा सर्व संघटनांनी एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचा संघर्ष उभा केला पाहिजे. मित्र शिक्षकांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला अजून एक आठवण करून देऊ इच्छितो. 1956 मध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला होता. मागणी काय तर म्हणे आम्हाला निर्णय कामकांनुसार मागणी मिळाली पाहिजे. पंडित नेहरूंच्या स्वतःचा त्याला अतिशय कडवा विरोध होता पण बॅरिस्टर नायक पहिले कर्मचाऱ्यांची जी बाजू संसदेमध्ये मांडली इतकी प्रभावीपणे मांडली नेहरूंना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि तेव्हापासून साधारणतः 1956 पासून आपल्याला निर्देशांकानुसार मागणी वक्त करायला ही तुम्हाला आठवण अशासाठी करून देतो आहे की शिक्षण संघटना अनेक वेळा चळवळी करतात आंदोलनं करतात मेळावे आयोजित करतात धरणे आंदोलनं करतात कलेक्टरला शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देतात. मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो या रूपाने आपण किती लोक त्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणे सहभागी होतो किती वेळ देतो. आमच्या अनेक शिक्षक आम्हाला प्रश्न विचारतात सर पगार तर कापला जाणार नाही अरे एक दोन दिवसाचा गेला नाही गेला जाऊ द्या काय बिघडलं तुमच्या हक्कासाठी तुम्ही लढणार नाही. कबड्डी खेळायचं ग्राउंड मध्ये उतरायचं आणि मला खर्चटणार नाही याची काळजी घ्यायची मग त्याला कबड्डीचा चांगला प्लेअर म्हणायचा. आंदोलनाच्या बाबतीत प्रत्येकानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने ही भूमिका घेतली पाहिजे. ही मिळाल्याशिवाय सोडणार नाही. संघटना आणि सर्वे त्यांचं काम करत असतात अनेक लोकांच्या भूमिका काय असतात तुम्हाला सांगतो. दृष्टी सुचवलेली आपल्याकडनं हरकतही मानवलेले
आश्वी बहुमताच्या जोरावर हे घडू शकत याची खोंडाट आपण हे बांधा. तुम्हाला मिळणारे वेतन असेल, भत्ते असतील, ते पूर्वी केंद्राप्रमाणे जसं ठरत होतं तसं आपल्याला मिळत आलेले, याच्या पुढे ते मिळेल त्याची शाश्वती नाही. मग त्याच्यात मुख्याध्यापकाला, उपमुख्याध्यापकाला, पर्यवेक्षकाला, शिक्षकाला, बीएड आला, डीएड आला, शिपाई आला, कारकून आला, परिचर आला, ग्रंथपालाला, सगळे झाले. ही धोक्याची घंटा आपल्यासाठी आहे मित्र. ज्या महाराष्ट्राचे भाग्य होते आम्ही शासकीय सरकारी शरद पवार साहेबांना निश्चित मानणारे आहोत. त्यांनी आमचं जीवन कुठेतरी सुस्थिर व्हावं याही शिक्षक समाजाला चांगले दिवस यायचे हे मनाशी करून हे धोरण आखलं होतं, त्याला आता छेद देण्याचा प्रयत्न निश्चित होतोय. म्हणून आपण जागरूकता घेऊन हे शासनाचं धोरण आणून काढलं पाहिजे. गवारे सर बोलले की जसं शासनाला आम्ही बसवू शकतो तसं शासनाला खाली खेचू शकतो. ही ताकद या संघशक्तीमध्ये या शिक्षक बंधू वर्गीने आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचं जे कारण धोरण शासनाने स्वीकारलं की त्यांना एक वळ या तिघांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना बाहेर काढलं, नंतर ते दुसऱ्याला याद होते. जिल्हा परिषद कर्मचारी स्वानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी ज्यांनाही सांगते की यांच्याकडे काही झालं नाही यांनाही बोलतो. त्यांना केल्यानंतर शासकीय कर्मचारी कलेक्टर ऑफिस असेल, कमिशनर ऑफिस असेल, मंत्रालयाचे कर्मचारी असतील, या दोघांकडे काही झालं नाही. आपण याची आता आपल्या जसं ठरवू तसं आपल्याला यांना वापरता येईल. कारण तुमचे पगार, भत्ते, शैक्षणिक धोरण हे सगळं ठरवण्याचे अधिकार हे राज्य शासनाला असतील. केंद्राने दिलं ते आपल्याला मिळेल त्याची शाश्वती राहणार नाही. म्हणून मित्र उन्हाळ आलं याच्यावर आमचे दोघं मित्र श्री पटेल सर आणि दरोज सोमाने आपल्याला याचं मी मार्गदर्शन करतील. विनाअनुदानित तत्व कायम, विनाअनुदानित तत्व आता कायम शब्द काढला पण विनाअनुदानित अजून त्या लोकांचे प्रश्न सुटले. 15 वर्षापासून लोकांच्या निवडणुका झाल्या, त्या तुकड्यांना ग्रँट्स नाही, त्या शाळांना ग्रँट्स नाही, शिक्षकांचे पगार नाही. कालच गोंदियाची बातमी रिपोर्टला पण वाचली असेल की 15 वर्ष शिक्षकांची सेवा झाली मित्र, पगार नाही, त्याची बायको त्याला सोडून गेली, उद्विग्न झाला, शेवटी त्याने आत्महत्या केली. हे प्रसंग आपल्यावर होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर शासनाला आपण हे वटेवर आणू शकतो. हे शिक्षकांच्या हातामध्ये मित्र महाराष्ट्र राज्यातला शिक्षक वसंतदादा पाटील अध्यक्ष असताना, मुख्यमंत्री असताना, भैयासाहेब आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर खाजगी अनुदानी शाळा यांच्या लोकांनी 54 दिवस संप केला. संपामध्ये मागे घ्यावं पण वसंतदादांनी याची कुठेतरी खुरकाट बांधली आणि या लोकांना आपण ते दिलं पाहिजे, दिलं. ह्या गोष्टी आपल्यावर या पुन्हा ओढवू शकतात आणि संघशक्ती फक्त याच्यातून आपल्या बाहेर पडू तुम्ही एकटे लढू शकत नाही. आम्हाला पवार साहेबांसारखं नेतृत्व लागलं आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही ते लढे लढलो त्या काळामध्ये. आमच्याकडे संघशक्ती आहे, आमच्याकडे सगळ्या लोकांचं मार्गदर्शनही. आज ते मार्गदर्शनही कोणी ऐकायला तयार नाही. 20 तारखेला झाला आमचा संप होता सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचा. पण महाराष्ट्रात जे आसमानी सुलतानी संकट कोसळलं त्या संकटाला सामोरं जायचं की सापं संपवर जायचं. आम्ही शिक्षक सगळे संवेदनशील आहोत. आम्ही त्या परिस्थितीचा विचार केला, आपल्याला आपले फायदे नंतर मिळते चालेल पण आमचा जो बांधव अशा परिस्थितीमध्ये राहिला आहे त्याला मुक्त करण्यासाठी म्हणून आम्ही आमचा संप स्थगित ठेवला. आमचे दुसरे मार्गदर्शक इंग्रजाला पण इथे आलेले त्यांचंही या मेळाव्याच्या निमित्ताने स्वागत करतो. तुकड्यांना अनुदान नाही, शाळांना अनुदान नाही, शाळांना खडू घ्यायला पैसे नाही मिळत, शेतकरी लागतात त्यालाही पैसे नाही, शाळा चालवायच्या कशा. आणि मग शासन एकदा संस्था बंद करून टाका. तो ते पर्याय
सगळं शिक्षण शासनाने ताब्यात घेऊन टाकावं. शासनाचं एक धोरण आहे की अनुदानित शाळा सगळ्या बंद करायच्या आणि विनामूल्य खाजगी ज्या शाळा उघडल्या आहेत त्यांना परवानगी द्यायची. मुलांची पळवळपळी होते, तुकड्या बंद पडतात, शिक्षकांची रिक्त करतात, त्यांचा कुठे समायोजन होत नाही आहे, त्यांना पगार नाही. नवीन लागलेली भरतीचा आता पोर्टल सुरू केला म्हणून होत नाही. म्हणजे काही शिक्षकांच्या अभावी शाळेमध्ये काही विषय शिकवले जात नाही. ही दुरावस्था शिक्षणाची आहे, ही दूर करायची असेल तर तुमच्या हातामध्ये आपले नेते काय करू शकणार नाही. जोपर्यंत आपण त्यांच्या मागे आपली शक्ती उभी करणार नाही तोपर्यंत नेतेही काही करू शकतो. आम्ही सर्व वेळे खूप प्रचार केला, खूप लोकांना भेटतोय, लोक सगळ्या समस्या आपल्या समोर मांडतात, मांडूनही काही उपयोग होत नाही. एवढा आक्रोश शासनाच्या विरोधात असताना एवढं मात्र तुम्ही देतात. सगळ्याची मागणी आहे की ईव्हीएम बंद केलं पाहिजे, बंद होत नाही. बाकी बहुमत आहे, काही करू शकता, इलेक्शन कमिशन काही करू शकत नाही. तरी सुद्धा आपण प्रयत्न सोडायचे म्हणतात, येईल त्या ऐवजी बॅलेट पेपरने इलेक्शन व्हावं अशी सगळ्यांची मनोकामना आहे. ती आपण शासनदारांची मांडू. या प्रसंगी मी काही बांधवांना, बहिणींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय. खरं म्हणजे त्यांच्या कार्याने शिक्षण राष्ट्रवादी शैलीने दखल घेतली. अजिबात त्याचा विचार झालेला नाही. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्याने दोन दोन वर्ष बी एड करायचं, पुन्हा त्याने ही आम्ही आपल्याला शासनी द्यायची. मग तुम्ही त्याच वेळेला त्या दोन वर्षाच्या बी एड मध्ये त्यांची योग्यता का नाही ठरवत त्याच्यामध्ये, त्या दोन वर्षाच्या बी एड मध्येच तुम्ही त्यांना योग्य का नाही घडवत आहे की तुम्हाला पुन्हा त्याची अभियोग्यता चाचणी घ्यावी लागते. याचाच अर्थ तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो योग्य नाही. ते अभियोग्यता चाचणी तुम्हाला शासनाला घ्यावं लागते. याचाच अर्थ आपल्या अभ्यासक्रमाचा आपण विचार केला पाहिजे. तो अभ्यासक्रमाचा विचार न करताना तुम्ही त्याच्यावरती अविश्वासच दाखवताय, त्या शिक्षकावरती वेळोवेळी अविश्वास दाखवताय. आणि एक प्रकारे त्याची जी ससे ओलपण जे आहे ते सारखे त्याचे चालू आहे. तर तो कसा तरी शिक्षक बनायच्या याच्यामध्ये जो प्रयत्न करतोय. तर आता आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डीएड बीएडच्या जागा आहेत त्या अगदी खाली राहत आहे. त्याचं कारण असं की शिक्षकी पैशाकडे कोणी आता यायलाच तयार होत नाही. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या याच्यामध्ये एक मास्टर प्लॅन होता, शाळांचा मास्टर प्लॅन होता. आता मास्टर प्लॅनच राहिला नाही. त्याने उठावं त्याने शाळा उघडावी, ज्याने उठावं त्याने कुठेही शाळा काढावी. इंग्रजी शाळा इंग्रजी माध्यमाने शाळा काढाव्या. आणि या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे काय हाल आहे तुम्ही पाहिला असेल की त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या शाळेमधले 11वी 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत तेच त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतायत. त्यांचं इंग्रजी कसं असेल तुम्हीच पहा. ज्यासाठी ते बी एड झालेले शिक्षक जर ते शिकवू शकत नाहीये तर या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून फक्त शासनाचा एकच उद्देश आहे की ह्या ग्रँटेड शाळा ज्या आहे त्या बंद झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनावरती त्याचा जो बोजा पडतोय, आर्थिक ताण पडतोय, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनावरती पडू नये एवढाच शासनामध्ये त्याचा याच्यामध्ये उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने मला वाटते या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत ज्याने उठावा त्याने कुठलाही आमचा सोमे गोमे उठतो आणि तो इंग्रजी शिक्षणाची थट्टा चालू आहे. ही थट्टा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या शिक्षणाच्या याच्यामध्ये आमच्या शिक्षकांना कोणी वाली राहणार नाही असं मला वाटतं. या शिक्षकांची कुठं ओढली आहे ते काही थांबणार नाही. मग त्यासाठी आपण पाहतो की पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सर्व प्रथम प्राधान्य जर कोणाला असेल तर ते शिक्षणावर आहे. आणि या शासनाचं असं धोरण आहे की या शिक्षकांवरती आपण उपकार करतो आहे की काय. या इतक्यामधून हे राजकर्ते घडवण्यासाठी मी दुसरी गोष्ट एक सांगेल की आता बाकीच्या सर्वांचे पेन्शन बंद झालं करण्याचा एक चाललेला आहे की बाकीच्या सर्वांचे पेन्शन 2005 नंतर लागलेल्या सर्वांचे पेन्शन बंद केलेली आहे. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष
आदरणीय श्री गजानन भाऊ गवारे गवारे सर आणि त्यांच्या टीमने आम्हा सर्वांच्या पाठीवरती जी कौतुकाची धाव दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षिका यांची निवड केली आहे. कारण ज्या शिक्षकांनी नाळ विद्यार्थ्यांनी शाळेशी जोडलेली आहे अशी जी शिक्षक यादीमध्ये बघितल्यानंतर आनंद वाटला. असेच कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत राहिला तर आम्हाला प्रेरणा मिळेल. या ठिकाणी संयोजकांनी एक मिनिटाची संधी दिली होती. मी जवळपास 35 ते 40 सेकंद बोलला असेल. या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आम्हा सर्वांच्या पाठीवरती प्रेरणाची धाव दिली. धन्यवाद संयोजकांचे आभार. वाचलं जाईल असं काहीतरी लिहावं आणि लिहिलं जाईल असं काहीतरी करावं याचा वस्तुपाठ म्हणजे ऍडव्होकेट रवींद्र भयासाहेब तात्विक वाद विवादाच्या समाधानाला खरं टाकल्यावर समोर शोधन असो का दुर्जन असो भीष्माचार्य असो की द्रोणाचार्य असो आपल्या स्वतंत्र बुद्धिमत्तेची पत्त्यांच्या आकार म्हणून पडे तो टीकेचे बाज होणारे आदरणीय संजय दादा. एक आसमा कंपडता आहे और आसमा मंगवा दो. एक आसमा असं म्हणतात की स्वतःला ओळखणे याला ज्ञान म्हणतात आणि दुसऱ्याला ओळखणे याला प्रज्ञा म्हणतात. दुसऱ्यावर विजय मिळवणे याला ताकद म्हणतात आणि स्वतःवर मिळवून विजयले याला सामर्थ्य म्हणतात. आणि हे सामर्थ्य मिळतं शिक्षणातून. शिक्षण आपल्याला कोणी दिलं? शिक्षण आपल्याला दिलं तथागताने. तथागताने काय सांगितलं? बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अंतानु हिताय आदि कल्याण मध्ये कल्याण अंत कल्याण. तुमचा बोललेला प्रत्येक शब्द उचललेला प्रत्येक पाऊस हा तुमच्या देशाचा तुमच्या समाजाचं भलं करणारा असावा असं बुद्धाने सांगितलं. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? संत तुकारामांनी दिलं. तुकारामांनी काय सांगितलं? आपण शिकून शिकवी लोका संतर्पण करी तुका. स्वतः शिका दुसऱ्यालाही शिकवा जेणेकरून तो आपला गुलाम होणार नाही. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? संत नामदेवांनी दिलं. नामदेवांनी काय सांगितलं? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? 10वी 5 मॅट्रिक पास झालेल्या एका महाराजा पोराची कोल्हापूर मधून हातोर निर्णूक करणाऱ्या शाहू महाराजांनी आपल्याला शिक्षण दिलं. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? 1883 च्या हरित शिक्षणाच्या जिरप्ता सिद्धांताला विरोध करणाऱ्या महात्मा फुलेंनी आपल्याला शिक्षण दिलं. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? तुमच्याजवळ जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकर तुमच्या पोटाचं पोषण करेल आणि पुस्तक तुमच्या मस्तकाचं पोषण करेल. आणि ज्याच्या मस्तकाचं पोषण झालं असतं त्याचं कोणी शोषण करते त्या बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलं. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? गाडगे बाबांनी दिलं. गाडगे बाबांनी काय सांगितलं? बायकोला मुलं स्वस्त घ्या, घराची भांडी कोणी मोडा, पाहुण्याला पाहून चहा करू नका, मात्र पोरांना शाळेत घाला. कारण आडाणी माणूस म्हणजे घाण्याचा बैल असतो. त्या गाडगे बाबांना शिक्षण दिलं. आणि आपल्या ह्या गांधीमध्ये ज्यांच्या शब्दाला क्रांतीची धार परिवर्तनाचा वार आणि संवेदनशीलतेची किनार होती ते कैलास अशी आचार्य गजानन गोरे आपल्या जामनेरमध्ये शिक्षणाची गंमत आहे. तर या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी सलाम करतो आणि तुमचं सर्वांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आणि या संयोजकांनी आमचा जो सत्कार केला त्या सत्काराबद्दल मी सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने या आयोजकांचे संयोजकांचे आभार मानतो. कार्यक्रमात उपस्थितले आपले जामनेर तालुक्यातील नेते आदरणीय संजय दादा गरुड माझ्या सोबत आलेले, त्यांनी मार्गदर्शन केलं. ते मुक्ताईनगर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय युवी पाटील सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष अजूनही प्रसिद्ध दर्शित आहे आदरणीय भगवान भाऊ, त्यांच्यासोबत नेहमी असणारे नाना पाटील, तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय किशोर भाऊ, आमचे सहकारी आदरणीय प्रदीपभाऊ रोडा, आदरणीय सुरेशभाऊ धारीवाल, व्यासपीठ उपस्थले जावेदभाई इंगळे सर, त्याचप्रमाणे सल्लाग भाऊ, सर्व ज्येष्ठ शिष्ट कार्यकर्ते उपस्थित, सर्व शिक्षक वृंद आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय गवारे सर. मी सर्वप्रथम पत्रकार बंधू, शिक्षक वृंद, जिल्हा परिषदच्या सन्मान्य सदस्य प्रमिलाताई, सन्मान्य सदस्य आमच्या भगिनी सरोजिनीताई, सर्व पत्रकार बंधू उपस्थित, सर्व नागरिक योग नेत्यांनो, कार्यक्रमाला बराच उशीर झाला परंतु मी देखील जवळपास अर्धा पाऊण तास उशीर आलो. कारण राष्ट्रीय कार्यक्रम म्हटलं म्हणजे भाऊ एकाच लेट लागतो.
परंतु गव्हर्नर सरांचा मी अधिक अभिनंदन करेन की रामेश्वरी या योग अध्यक्ष या ठिकाणी आले. ते रवींद्रच आहे, शिशिराव आले. गव्हर्नर सरांना विनंती करतो की युवा अध्यक्षांचं आपण सत्कार करा. तालुक्याच्या वतीने युवा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सत्कार करा. शिक्षक से काम करे
अशी अपेक्षा व्यक्त करतो. गव्हर्नर झाल्याने चांगली मेहनत या ठिकाणी घेतली. खरं म्हणजे दादा भडगावचा कार्यक्रम होता, तर संजय दादा दामनेचे नेते आहेत म्हणून गव्हर्नर झाल्याचा थोडी अडचण झाली. दामने राहते मग भडगाव आले, ठीक आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण चांगला कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आपण करूया. बऱ्याच अडचणी आपल्या देखील आहेत. येताना युडीपणे सरांनी देखील समस्या मांडल्या की गावात हायस्कूल दिल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत परिणाम होतो. मी अध्यक्ष असताना त्या ठराव केलेला आहे की जिल्हा परिषदेच्या मार्फत आमचा एक ठराव शासनाकडे आहे, अजूनही पदकित आहे, की ज्या गावात आपण हायस्कूलला परवानगी देतात तिथली जिल्हा परिषद शाळा देखील चालवायची जबाबदारी त्यांना सोपवा, जेणेकरून शिक्षकांची संख्या आमची कमी होईल, ती इमारत चांगल्या पद्धतीने वापरता येईल, त्याला किमान भाडं तर तुम्ही वापरून त्या ठिकाणी जी संस्था हायस्कूल चालवेल त्याला देण्याचा प्रयत्न करा. परंतु अजून शासनाने त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. मास्टर प्लॅनचा जीडी पाटलांनी खरं उल्लेख केला. मी अध्यक्ष असताना देखील 4 वर्षांनी माझ्यामध्ये मास्टर प्लॅन यायचा की कोणत्या भागात हायस्कूल द्यायचं, कोणत्या भागाला गरज आहे आणि 12-15 किलोमीटर हायस्कूल असलं पाहिजे, हा मास्टर प्लॅन राहायचा. परंतु मास्टर प्लॅन बाजूला राहिला आणि तोड देखील करायचा देखील सुरू झाला. अनेक उदाहरणं देता येतील, हे व्यासपीठ त्या ठिकाणी वापरणार नाही. परंतु खऱ्या अर्थाने राज्य चांगल्या लोकांच्या येत असेल, ज्यांना प्रश्न समजतो, जो समाजाचा घटक आहे, शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, हे प्रश्न ज्यांना समजतात त्याच लोकांना भविष्यात आपल्या जोडून द्यायचं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जिवंत उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल की काल जे पाटलांना भेटायला संजय दादाकडून तालुका अध्यक्ष किशोर भाऊ तालुक्याचे सर्व नेते मंडळी गेली, चांगल्या अर्थाने त्यांनी योगदान त्या ठिकाणी दिलं, पूरग्रस्तांना मदत केली. त्यांनी तिथला अनुभव सांगितला की गोडावमध्ये आपण दिलेल्या नावाची यादी त्या ठिकाणी केली जाते आणि गरजूंना वर्षभर पुरेल असं साहित्य त्यांना दिलं जातं. जवळपास 22,000 कुटुंबांना पुरेल असं साहित्य वर्षभर असतं त्या ठिकाणी देण्याचं काम राष्ट्रवादीच करते. या देशाचे नेते आदरणीय प्रभाव साहेब 80 वर्ष असताना देखील पाण्यात फिरत आहेत, गावोगाव जात आहेत, समस्या समजून घेत आहेत, कुठली अटी शर्तीला घालतात प्रामुख्याने तो परत कसा उभा राहील या दृष्टीने प्रयत्न करतात. हे राष्ट्रवादीचे काम आहे. सत्ता येईल जाईल त्याची आम्हाला चिंता नाही. मी देखील 4 वेळेस पडलो, जिल्हा परिषद आलो, परत गेलो, परत आलो. सत्तेचं आम्हाला महत्व नाही, परंतु तुमचा विश्वास गमावणं हे महत्वाचं काम आहे. तुमचा विश्वास आमच्यावर असेल तर आम्ही सत्य येतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून माझी भूमिका हेच आहे, जे घटक आपल्यापासून लांब गेले त्यांना विश्वास देण्याचं काम आपण करूया. जे राष्ट्रीयचं काम आहे, जे राष्ट्रीयचं जाहीरनामा आहे, ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा तरुण त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र या राज्याचा आर्थिक कणा आहे. मराठवाड्यात काही नाही आहे, मलकापासून मलकापूर ते विदर्भ नागपूरपर्यंत कुठलीही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात नाही आहे. नाशिकला थोड्याफार मुंबईत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी कारखाने जवळपास 25 कारखाने कोल्हापूरमध्ये आहेत. त्या ठिकाणी शेडनेट आहे, त्या ठिकाणी नर्सरी आहे आणि खऱ्या अर्थाने अधिकाधिक उत्पत्ता त्या ठिकाणी आहे. कोल्हापूरचा सरासरी देखील कधीच फार मोठ्या प्रमाणात येतं. आज तो शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याच्या पाठीमागे शक्ती आपल्या लोक करायची आहे. म्हणून अधिकाधिक पूरग्रस्तांकरता चेकद्वारे आपण मदत करणार ही विनंती देखील मी आपल्याला करतो आहे. बरीच मदत त्या ठिकाणी देत आहे, परंतु माझा भाऊ उभा राहायला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे. ही राष्ट्रीयच्या माध्यमातून भूमिका आपण बजावतो आहे. ईव्हीएमच्या बाबतीत देखील सरांनी उल्लेख केला. राष्ट्रवादीच्या मार्फत आम्ही एक फॉर्म छापलेला आहे, कारण ईव्हीएम असल्यामुळे ते टाळणे सांगताय की 200 च्या पुढे 240 च्या पुढे गिरीश गौतम जळगाव म्हणजे 50 च्या पुढे महानगरपालिका काही खरंच तसं घडतंय. आणि सामान्य माणूस म्हणतोय की तुम्हाला मतदान यायचं आहे, जोपर्यंत ईव्हीएम म्हणतात नाही तोपर्यंत मतदान होणार नाही अशी भूमिका देखील ग्रामीण भागात त्या ठिकाणी झालेली आहे. तर प्रश्न कोणाच्या सुटले नाही, कोणाला शेतकऱ्याला कर्जमाप झालं नाही, व्यापारी अडचणीत आहे, GST कोणाला कळत नाही, नोटाबंदीचा परिणाम असा जाणवत आहे, जळगाव जिल्ह्यात नव्हे तर जळगाव शहरातले देखील आपण उद्योजक पहा बंद अवस्थेत आहे. बँकेचे सील लागलेले आहे, पॉलिटेक्निक बंद पडलेले आहे, शिक्षण संस्था पडले आहे, आपल्या अनुदानाच्या संस्थांना अनुदान नाही, शिक्षकांना जास्तीत जास्त ज्या अडचणी कशा होतील ते काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, गुंतामध्ये करत आहे. आपल्याला साथ देण्याचा हा खास
वाढवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शिक्षक सेल अधिक मजबूत करा. खऱ्या अर्थाने जे प्रश्न आहे ते सोडवण्यास मी मदत करा एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी दौरे सरांनी चांगलं कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात गेल्या 3 तासापासून आपण देखील उपस्थित राहिला. असाच कार्यक्रम सर पुढच्या सगळ्या तालुक्यांना घ्या. जिल्हा मेळावा आयोजित करा आणि जिल्हा मेळाव्यानंतर प्रदेशवर आपण गेला तर घटत नाही असं काम आपलं आहे. प्रदेशी देखील जबाबदारी आपण सांभाळू शकता एवढं कर्तव्य लक्ष आपण आहात. बऱ्याच आपल्या कार्यक्रमात शुभेच्छा देऊ आपल्याला शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमात आम्हाला बोलवलं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल संयोजक आयोजक यांचे देखील मी जाहीर आभार मानतो. जय हिंद जय राष्ट्रवाद. पुरस्कार पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.